खरंतर मागील 3 वर्षापासून तुमच्या कॉलेजमधून मला बोलवलं जातंय की लेक्चरसाठी या लेक्चरसाठी या, पण मी 2 वर्ष काही येऊ शकलो नाही. म्हणजे ज्या कोणी अगोदर बोलवलं त्यांचे मला नाव पण माहीत नाही. मी फक्त COEP म्हणून कॉलेजचं नाव सेव्ह करायचं नंबर, आणि जो कोणी असेल त्याला आल्यानंतर सांगायचं की मी पुढच्या वर्षी ट्राय करतो. तर असं करत करत मागच्या वर्षी जे 2 वर्षातले मला वाटतं तुमचे जे आहेत सिनियर्स ते पासआउट पण होऊन गेले असावेत, आणि त्यांनी केलेल्या एफर्टचा रिझल्ट म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे. दरवर्षी खरं तर मी इन्कम टॅक्सला असल्यामुळे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे रेव्हन्यू कलेक्शनचे मंथ असतात, त्याच्यात टाइम मिळतच नाही. पण ह्या वर्षी म्हटलं किती वेळेस खोटं सांगायचं की जमणारच नाही म्हणून, आणि एक दिवस म्हटलं आपल्या फॅमिली लाईफचा कमी करूया आणि जाऊन म्हटलं थोडंसं ॲडजस्ट करूया. खरं तर तुम्ही सर्व COEP मध्ये आहात, म्हणजे तुम्ही खरे हुशार विद्यार्थी हे प्रूव्ह झालेलं आहे. आणि मी तुमच्यासमोर लेक्चर देणे एवढा ब्रिलियंट नाहीये, कधीच नव्हतो. त्यामुळे मी माझं स्वतःचं नशीब समजतो की COEP सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसमोर मी लेक्चर देतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते पण स्वतःला कधीतरी प्रूव्ह करून दाखवतील की आम्ही त्यांची सर्व्हिस पास होऊन दाखवतो. इट्स नॉट सो मच डिफिकल्ट एक्झाम, तर यू कॅन क्रॅक इट. तर असं आता जनरली माझा सब्जेक्ट आहे की स्पर्धा परीक्षा आणि युवकां पुढील आव्हाने. कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्या डोक्यात विविध विषय असतात. स्पर्धा परीक्षेमध्ये एफर्ट लागतात, टाईम लागतो, हुशार लागतो, वेळ जातो, असे भरपूर असतात. आपल्या बरोबरचे मुले पुढे निघून जातात, नंतर घरी प्रॉब्लेम्स होतात, मुलगी असेल त्याच्या मागे लग्नाचं लागतं, मुलगा असेल तर त्याच्या मागे गावातले जॉबचं लावतात वगैरे वगैरे, असे हजारो प्रॉब्लेम्स असतात. आणि ह्या सगळ्यांमध्ये कसं करायचं हे आपण नेमकं डिग्री झालेली असते 21-22 वर्षाचं असतं, काही कन्फ्यूज असतो, लग्नाचा विषय असतो, बाकी सगळ्या याच्यामध्ये कन्फ्युजनमध्ये आपल्याला वाटतं की कुठेतरी सेटल होऊन घ्यावं वगैरे वगैरे. आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेममधून वाट काढताना अनेक समोर अजून नवीन प्रॉब्लेम येत जातात, आणि त्याच्यात माणूस कन्फ्यूज होतो. आणि मी आयुष्याच्या 24-25 तो कुठेतरी सेटल होऊन घेतो, आणि एक आपल्या पुढे जे चांगलं करिअर असतं त्याला आपण मुकतो. तर जनरली कुठल्याही गोष्टीची तयारी करताना आपल्या डोक्यात बरेचसे अगोदर कोणीतरी जे अगोदर त्या वाटेने गेलेले आहेत त्यांनी बरेच वेगवेगळे विचार मांडलेले असतात, त्या प्रिजुडाईज घेऊन आपण त्याची तयारी करत असतो. जनरली मी स्वतःही आता मी माझी स्वतःचीच थोडीशी स्टोरी सांगतो, त्यातनं तुम्हाला कळेल की सिव्हिल सर्व्हिसेस असेल किंवा कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होण्यासाठी माणूस किती हुशार लागतो, त्याच्या घरची परिस्थिती कशी लागते, त्याच्यासाठी किती अभ्यास करावा लागतो, त्यासाठी किती पैसे लागतात, त्यासाठी किती महागडा क्लास करावा लागतो, या सगळ्या गोष्टी त्यातनं क्लिअर होईल. किंवा बाकीचं सामाजिक एन्व्हायरमेंट बाजूचं कसं असतात, सगळे फॅक्टर्स कसे मॅटर होतात, घरातले असतील, लग्न असेल, आपली मैत्रीण असेल, बाकी सगळे फॅक्टर्स कसे इन्फ्लुएन्स करत असतात ड्युरिंग दिस पिरियड. तर मी स्वतः ग्रामीण भागातला आहे, माझं नाव भरत आंदळे, सिन्नर तालुक्यामध्ये, तालुक्याच्या गावापासून 22 किलोमीटर एक गाव आहे, मी तिथला आहे मुळात. माझी 1978 बर्थ डेट आहे. मी माझ्या घरातला पहिला शिकलेला मुलगा आहे. माझ्या अगोदर माझ्या 6-7 पिढ्यांमध्ये कोणी शिकलेलं नाही. माझे वडील माझ्या अगोदर शाळेत गेलेले, त्यांचं पण दुसरीपर्यंत शिक्षण झालेले, त्यांच्या शाळा सोडायला दाखल्यात लिहिलेलं आहे की सतत गैरहजर राहिले आणि नाव कमी केले. म्हणजे मला खूप म्हणजे अशी एकदम चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी नाही आहे. ग्रामीण भागामध्ये कोणताच मुलगा असा नसतो की तो आनंदाने शाळेमध्ये उड्या मारत जातो आणि घरी येऊन सांगतो की माझा पहिला नंबर आला आहे. त्याच कॅटेगरीतला मी होतो. ग्रामीण भागात जनरली मुलांना मुलं घरी त्रास देऊ नये, घरच्यांना शेतात जायचं असतं म्हणून ते शाळेत नेऊन दडपून टाकावं म्हणून तिथं पाठवलं जातं. तसंच मलाही पाठवत होते. पहिलीचं माझं जे वर्ष होतं, मी बालवाडीत गेलेला नाही आहे त्यामुळे डायरेक्ट पहिलीत गेलो होतो. पहिलीमधलं माझं जे वर्ष होतं ते शाळेच्या बाजूला एक दुकान होतं, त्या दुकानाच्या पायरीवर बसून मी काढलं होतं. कारण तेव्हा लँडलाईनचे फोन असायचे, त्या दुकानात फोन होता, तर मी दिवसभर वाट पाहत बसत होतो, वाचेल आणि वाजला की लोक कसं फोनवर बोलतात याचं मला तेव्हा अट्रॅक्शन होतं. तर ते पहिलीचं वर्ष माझं असंच गेलं होतं. आणि पहिलीचा रिझल्टच्या वेळेस तेव्हा शाळेत सुकडी वगैरे वाटायची, अशी लाईन बसवायची ग्रामीण भागात, आणि जे सुकडी वाटली जाईल ते सगळे पास. तर तसंच मी लाईनीत बसलो होतो पहिल्याच नंबरला, सुकडी मिळाली, मला वाटलं पास झालो, पहिला नंबर आला आहे, घरी येऊन सांगितलं मी पहिला नंबर आला आहे. दुसरीला माझा पहिलाच नंबर होता कारण मी पुढे बसलेलो होतो. काही येत नव्हतं. तिसरीमध्ये माझ्याकडे तेव्हा 75 पैशाला ब्लॅक अँड व्हाईट कलरची अंकलिपी मिळाली, ती अंकलिपी होती, त्याच्यामध्ये क ख वगैरे त्यातले फक्त वरच्या चित्रांवरून मी वाचायचो, कप अननस वगैरे वगैरे, आणि ते घरातून वाचत बसायचो. हे घरच्यांना वाटायचं पोराला खूप खडाखडा वाचता येते. त्या खाली काय लिहिलं हे मला काही कळायचं नाही, फक्त ते वरच्या पिक्चरमधून मी रिडिंग करायचो. तिसरी झाल्यानंतर मी चौथीत गेलो. जेव्हा चौथीत गेलो तेव्हा मला 5वीचं खूप अट्रॅक्शन होतं, कारण 4वीपर्यंत बसायला घरून गोंद किंवा पोतं जे असतं ते घेऊन जायला लागायचं,
आणि पाचवीला बसायला बेंचेस होत्या. तर ते एक असं फील होतं की पाचवीत गेलो का बेंचेसवर बसायला मिळणार आहे, पाचवीत गेलो का बेंचेसवर बसायला मिळणार आहे. तर तसं चौथी झालो आणि पाचवीत गेलो एकदाचा. पाचवीत गेल्यानंतर पहिल्याच दिवशी शाळेचा एकदम आता तेव्हा ती रयतची शाळा होती, टोपी व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट वगैरे. तसं लगेच पहिल्याच दिवशी मी जबरदस्तीनं ते कुठून तरी मिळवले वगैरे. पहिल्याच दिवशी शाळेत गेलो आणि दोन नंबरच्या बेंचवर जाऊन बसलो. म्हटलो आता इथे एकदम मजा असेल, कारण पाचवी चौथीपर्यंत असं होतं ग्रामीण भागातली शाळा होती. शाळा सुरू झाली की सकाळी पहिली ते चौथीपर्यंत एकच मॅडम होत्या मला. त्या यायच्या सगळ्या पोरांना लाईन बसवायच्या, हजेरी घ्यायच्या, नंतर त्यांची खुर्ची घ्यायच्या. समोर एक खडकावर लिंबाचं झाड होतं, त्याखाली जाऊन बसायच्या. शेजारच्या वर्गातून त्यांची मैत्रिणी यायची, दोघं गप्पा मारायच्या. साडेतीन चार वाजता त्या परत वर्गात यायच्या, सगळ्यांना परत लाईन बसवायच्या, एखाद्याला फटवायच्या. पाच वाजता त्या असूच नाही. म्हणजे असं माझं चौथीपर्यंत जनरली ग्रामीण भागात तेव्हा ट्रेंड होता. तर पाचवीत गेल्यानंतर थोड्याच दिवसात माझ्या लक्षात आलं, पहिल्या दोन तीन दिवसामध्ये, की इथं थोडंसं वेगळं आहे. कारण ग्रामीण भागात शिक्षकांना पण हायस्कूलमध्ये माहीत असतं की पोरं उगत असेच आलेले असतात सरकत सरकत. क्लास टीचर टेस्ट करायची की कोणाला काय येतं, याला हे विचार, त्याला ते विचार. जेव्हा पाचवीत गेलो तेव्हा मला एक दोन वीसपर्यंत येत होतं आणि बेचे पाडे नावाचा काहीतरी प्रकार असतो असंही माहीत होतं मला. तर दोन तीन दिवसानंतर मला असेच सर आमचे टेस्ट करत होते, याला उठव बेचे पाडे म्हणून, त्याला उठव. तर असंच माझ्या एका बाजूच्याला उठव म्हणून त्याला म्हणायला सांगितलं. त्यानंतर मला म्हणायला लावलं. मी उठलो आणि बेग बेग बेगून त्या बेतीक सहापर्यंत म्हटलं आणि खाई येत नसलं, खाली पाहिजे असतं हे माहिती होतं. खाली पाहायला लागलो, ते म्हटले बेचो काटतंय पण मी खालीच पाहत राहिलो. नंतर आले म्हणाले पाचवीला आला तुला अजून बेचे पाडे पण येत नाही. मी मनातल्या मनात म्हटलं सर एक दोन पण येत नाही, कारण परिस्थिती तशीच होती. आता ग्रामीण भागात मुलाला काही येत नसलं की शिक्षक लगेच सांगतात उद्या तुझ्या बापाला घेऊन ये. तसं सरांनी सांगितलं की उद्या तुझ्या बापाला घेऊन ये. आपले ग्रामीण भागातले बाप पण तसेच असतात, पोराला काही येत नाही म्हटलं वर्गातच येऊन मारायला लागतात. आणि ते मी बघितलं होतं अगोदर दोन तीन दिवस. त्यामुळे उद्या वडील येणार म्हटल्यानंतर आणि आपल्याला वर्गात चोप मिळणार हे म्हटल्यानंतर मी दिवसभर विचार करत होतो की उद्याचं संकट कसं टाळायचं. मग मी संध्याकाळी शाळा सुटेपर्यंत मला सोल्युशन सापडलं. वडील शेतात गेले की आपण आपल्या आजीला म्हणत होतो सरांनी बोलवलं. मग वडील शेतात गेले आणि आजीला म्हणतो तुला आमच्या सरांनी बोलवलं. मग आजीला वाटलं बोलून असं सांगायला की हुशार पोर काय चौथीपर्यंत पहिला नंबर सोडला वगैरे वगैरे. आजी शाळेत आली, सरांनी सांगितलं याला काही येत नाही, हा दोन तीन वर्ष नापास होईल. मग ती म्हणे त्याला पहिली चौथीपर्यंत पहिला नंबर कधी सोडला नाही म्हणे सर. मग त्यांनी सांगितलं बसण्यातला नंबर आणि अभ्यासातला नंबर वेगळा. आणि तिलाही वाईट वाटलं की अरे काही येत नाही. ती म्हणे भाऊ हा घरातला आमच्या शिकणारा पहिलाच पोरगा आहे, सातवी आठवीपर्यंत कसं तरी ओढून घ्या, कुठेतरी एका कंपनीत कामाला लागेल. मग त्यांनी मला पाचवीपासून ओढायला सुरुवात केली आणि मी त्यांच्या मागे घसरायला सुरुवात केली. पाचवी सहावी आणि सातवी मी मॅथ्स इंग्लिश सायन्स या तिन्ही सब्जेक्टमध्ये फेल होतो. दरवर्षी माझ्या तिन्ही सब्जेक्टखाली लाल पेननं अंडरलाईन केलेले असायचे आणि स पास लिहिले असायचे सवलतीने पास. त्यामुळे घरी येऊन मी सांगायचे बघा हे लाल आहेत ना ते खूप चांगले मार्क्स आहेत, घरात कोणी शिकलेलंच नाही त्यामुळे त्यांना काही करायचं नाही. तर असं सगळं चाललं होतं आणि घरची परिस्थिती एकदम जेमतेमी होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी कोणाच्या तरी शेतात कामाला जायचो जेणेकरून पुढच्या वर्षात लागणारी पुस्तकं वह्या आणि ड्रेस घेता येईल. सातवी झाल्यानंतर मी असंच एखाद्या शेतात कांदे काढायला गेलो होतो उन्हाळ्यामध्ये. 10 रुपये का 12 रुपये तेव्हा रोज होता. दुपारी 1-1.5 वाजता एक मुलगा मोटरसायकलवर आला. आता ग्रामीण भागामध्ये ट्रॅक्टर मोटरसायकल शर्टिंग केलेले लोक यांचं खूप अट्रॅक्शन असतं. तसं मलाही ते होतं. तो आला थोडा वेळ थांबला आणि निघून गेला. गेल्यानंतर मी त्याच्या आईला विचारलं म्हटलं हा काय करतो. ती म्हणे भाऊ तू मॅट्रिक झालेला आहे आणि नाशिकला कंपनीमध्ये खूप मोठा साहेब आहे, त्याला 3000 रुपये पगार आहे. म्हटलं मॅट्रिक म्हणजे 10वी लक्षात आलं 3000 रुपये पगार. म्हटलं हा 10वी झाला याला 3000 रुपये पगार आहे, आपण 8 होते आपल्याला 10 रुपये रोज आहे. म्हटलं कदाचित जर आपण 10वी नापास जरी झालो तरी 1200-1500 रुपये म्हणजे 30-40 रुपये आपल्याला रोज मिळून जाईल. म्हणून मी तेव्हा ठरवलं की आता आपल्याला अभ्यास करायचा आणि 10वी पास व्हायचं. आणि 8वीची शाळा सुरू झाली आणि तेव्हा ठरवलं होतं की आता हुशार पोरांमध्ये राहायचं आणि हुशार व्हायचं. आता हुशारी ही गोष्ट अशी नसते की सकाळी ठरवलं दुपारी ब्रिलियंट होऊन बाहेर पडला, त्यामुळे ते काय होणार नव्हतं. 8वी सुरू झाल्या मी हुशार पोरांमध्ये राहायला सुरुवात केली. त्यांच्या मागं फिर 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 मग हुशार पोरं पण लांबते असतात, मठ्ठ पोरांना एका की जवळ करत नाही. मी ते 15-1 दिवसानंतर ट्राय करून माझ्या लक्षात आलं की काय उभे करत नाही. मग त्यांना दुसरा फॉर्म्युला आवडला मी, त्यांच्या वयांना कवर लावून दे, पेनला शाई भरून दे, त्यांना सायकलवर डबल सीट घेऊन कुठे जा, त्यांचे असे जे सप्लिमेंटरी कामं आहेत ते कामं करायला लागलो. मग त्यांनी मला पास व्हायच्या ज्या टेक्निक्स होत्या सोप्या सोप्या त्या शिकवल्या. गाळ जागा भरा, जोड्या लावा, इंग्लिशचा पत्ता हातावर लिहून न्यायचा, शेवटी लावायचं युअर लव्हिंग एक्स. हे सगळे फंडे त्यांनी मला वापरायला शिकवले आणि मी आयुष्यामध्ये 8वीला सगळे विषय पहिल्यांदा पास झालो. मला मार्क्स होते 42%. 8वीतून मी 9वीत गेलो, 42 ते 48% झाले. 1993ला मी 10वीत गेलो. तर 10वी म्हणजे मॅट्रिकची एक्झाम, एकदम भयानक टेन्शन. किवायची तालुक्याच्या गावाला, मी आयुष्यात तालुक्याच्या गावाला कधीच गेलेलो नव्हतो. ज्या शहाण्याने 10वीची परीक्षा दिली ते खूप गावाकडून हवा करायची. तिथं स्क्वॉड येतो,
पेन बदलात सही घ्यावी लागली, मागं पाहिलं तर उचकून देतात, काय सांगायचं तिथं खूप गाड्या असतात, रस्ताच क्रॉस करता येत नाही. आता ह्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये मी हे सगळं बंडन डॉक्टरवर घेऊन दावीत गेलेलो होतो. आणि गेल्यानंतर म्हटलं आता आपण दहावीत काय पास होणार नाही, नापास कॅन्डिडेट. गेल्या गेल्या दहावीला मी गावात एक मारुतीचं मंदिर होतं, दहावीत गेलेल्या पहिल्या दिवसापासून लगेच त्याला जाऊन रोज आंघोळ घाल सकाळी हार घाल म्हटलं कुठंतरी देव मदत करेल. आणि मला मॅथ बिलकुल यायचं नाही, म्हणजे आता येते असं नाही तर तेव्हा बिलकुलच यायचं नाही. तर दहावीला तेव्हा ना सिद्धता आणि रायडर नावाचा भूमितीमध्ये एक प्रकार होता, ते काहीतरी 40 मार्क लिहायचं. लोकांनी सांगितलं होतं हे पाठ केलं ना ते 40 मार्क आणि 12 मार्क इकडून तिकडून तू पा 52 मार्क्स पडतील, पास व्हायला 52 लागायचे तेव्हा 150 पैकी. तर मी ते सिद्धता आणि रायडर सगळे पास करून पाठ करून ठेवले होते जसेच्या तसे, 16 का 18 काहीतरी ते होते. सराव परीक्षा झाली 10वीची, 39 मार्क पडले 52 पैकी. म्हटलं काय खरं नाही मेलो, म्हटलं पासच होत नसते, म्हटलं 100%. तरी पण माझा देवावर विश्वास होता, म्हटलं तालुक्याच्या गावाला गेल्यावर देव काहीतरी मदत करेल. तेव्हा ट्रेंड असा होता 10वीच्या परीक्षेला 10-15 दिवस किंवा 1 महिना मुलं तालुक्याला जायचे आणि अभ्यास करायचे, कारण गावात सेंटर्स नव्हते. 15-20 दिवस अगोदर तालुक्याच्या गावाला गेलो आणि थोडासा बाकीचा अभ्यास केला, नंबर कसे येतात, सिटिंग कशी असते, कुठल्या शाळेत असतात. मग त्यातनं मला लक्षात आलं की 8 नावानुसार नंबर येतात, A A B B B असे. मग ए नावाने सुरू होणारे हुशार विद्यार्थी कोण आहे आजूबाजूचे वगैरे, त्यांच्याशी थोडेसे रिलेशन आधीच डेव्हलप करून ठेवले. म्हणजे अचानक नंबर मागं पुढं आला तर वाटायला नको की बहिणीची ओळखच नाही. आणि परीक्षेच्या 8 दिवस अगोदर ते रोल नंबर लागले. लागल्यानंतर आव्हाड नावाचा एक दुसऱ्या गावातला हुशार विद्यार्थी होता, त्याचा नंबर माझ्या पुढं होता. तोपर्यंत तोंड ओळख होती. 8 दिवस अगोदर नंबर लागले त्याला जाऊन भेटलं, त्याला म्हटलं काय तू इथलाय का असं, तर सांगलं तू कशाला स्टँडवर जात जातो डबा आणायला, मीच डबा आणत जाईल वगैरे. त्यानं तोपर्यंत नंबर पाहिलेले नव्हते. नंतर 2-3 दिवस झाले तू म्हणे अरे नंबर लागले आपले, म्हणलो लागले का बघितला का तुझा, तू म्हणे अरे माझा तुझा एका पाठोपाठ एकच आहे. त्याला म्हटलं तू ना फक्त मला गणित दाखव, म्हटलं बाकी सगळे सब्जेक्ट मी तुला दाखवतो. तोपर्यंत त्याला माहीत नव्हतं की मी किती हुशार आहे, त्याला वाटलं आपले 75 चे 78 होती. तू म्हणे पण तुला पण बाकीचे सब्जेक्ट थोडे थोडे दाखवायला लागतील ना, त्याला म्हटलं काहीच टेन्शन घेऊ नको. 10वीची परीक्षा सुरू झाली आणि मी बाकीच्या पेपरमध्ये पास होणार इतपत मला थोडीशी होती नॉलेज. आणि गणित आणि भूमितीचा तेव्हा 2.5 तासाचा पेपर होता, पूर्ण 2.5 ते 2.5 तास मी ना असा टाचांवरच होतो. त्यांना कार्ड लवरतो का कार वरतो कार्ड तसा कॉपी पेस्ट केला पेपर. परीक्षा संपली त्याने माझ्या तोंडाकडे कोण पाहिलं नाही, मी आपल्या गावाकडे निघून आलो. पेपरमध्ये काय लिहिलं माहीत नव्हतं, 100% नापास होणार आहे फुल कॉन्फिडंट होतो. तेव्हा जूनमध्ये वगैरे रिझल्ट लागायचे 10वीचे, तर रिझल्ट जूनमध्ये असतात, 7 जून 93 माझा रिझल्ट होता. रिझल्टच्या दिवशी वडील सकाळी 8 पासून स्टँडवर जाऊन बसले होते, कारण पेपर यायचा, पेपरमध्ये रिझल्ट प्रिंट होऊन यायचा. मी आपल्या मनात गेलो होतो फेलच होणार आहे, काय टेन्शन घ्यायची गरज नाही, आपल्याला सिटीच करायची पुढे. आणि 3:30 4 वाजता वडील आले, म्हणे आले तू 5 झाला आहे. म्हणे त्यांना म्हणतो मी 5 झालेलं नाही, मी गणित फेल असणार आहे 100%, खोटं काही पण सांगू नका. म्हटलं नाही नाही म्हणे 5 झालं. म्हटलं अहो मी फेलच असेल, म्हटलं आणि काय घाबरू नका, मी काय जीव देणार नाही. म्हटलं त्यांनी तरी परत सांगितलं, म्हणजे तू जाऊन बघून येतो. गावात गेलो आणि बघितलं तर मॅथला 60 मार्क आणि टोटल 54.42%. मला स्वतःला शॉक बसला की कसं काय शक्य झालं, कारण मॅथ मी 5च होणार नव्हतो. तरी पण 5 झालो आणि अर्ध्या तासात लगेच असं वाटायला लागलं की आपण खूप हुशार आहे, लगेच आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं, म्हटलं इंजिनिअर व्हायचं. मी लगेच 11वीचा सायन्सचा फॉर्म घेऊन आलो, फॉर्म वगैरे भरला, एकाला लाग दिला चेक करायला. म्हटलं बघ रे या बरोबर आहे काय, सायन्स घेते का, म्हटलं त्याचे पेपर इंग्लिशमधून असतात म्हणून. म्हटलं लिहायचे इंग्लिशमधून असतात म्हणे, सगळं शिकवतात पण इंग्लिशमधून. अरे म्हटलं मग नको आपलं काय जमणार नाही. मग परत विचार केला, म्हटलं कॉमर्स घेऊया. मग कॉमर्सचा घेऊन आलो, त्यात सब्जेक्ट बघितले काहीतरी असे, त्याच्यात गणिताचे 2-3 फॉर्म्युले फिरमिले दिसले. त्याला म्हटले काय असतं नक्की, तर म्हणजे त्यात गणिताच्या खूप मोठ्या मोठ्या टोटल्स असतात. म्हटलं हे तर बिलकुल जमणार नाही. मग काही लोक म्हणे की आर्ट्स घे, त्याला कॉलेजला जायला नाही लागत, बाहेरून केलं तरी चालतं वगैरे वगैरे. मग आर्ट्सचा फॉर्म आणला, म्हटलं कॉलेजला जायला लागत म्हणजे बरंच आहे. आर्ट्सचा फॉर्म घेतला, तो भरून टाकला आणि मला लवकर कामाला लागलं नाही. माझ्या पुढचं एम होतं, मी लगेच ITIला ॲडमिशन घेतलं. ITIमध्ये 1 वर्षाचा ट्रेड केला आणि 94 साली मी ते पास आउट झालो आणि लगेच जॉबला लागलो, 1200 रुपये महिना. तेव्हा वय माझं फक्त 17 वर्ष होतं आणि एकदम सेटल झाल्यासारखं वाटायला लागलं, लग्न विग्न करून टाकावं सेटल. बेसिकच मॉडेल असं होतं की ते प्रॉपर ग्रामीणच विचार करणार होतं सेटलमेंट पहिली. तर पण ते घरच्यांनी तेव्हा विचार घेतला नाही, त्यामुळे मी म्हटलं शिकूया पुढे. मग 12वी दिली, 12वीला मला 51% पडले. 12वीनंतर FYला ॲडमिशन घेतलं, FYBAला इकॉनॉमिक्स आणि इंग्लिशला मला 80 होती. SYला गेलो,
पुन्हा ज्योग्राफी आणि इंग्लिशला एटिकेटी लागली. 99 मी टी वायला गेलो तर SYचे माझे दोन सब्जेक्ट राहिले होते आणि TYचे इकडचे 6 सब्जेक्ट होते. तर त्यातलं मला ज्योग्राफी टप वाटायचं थोडं. तर मग ज्यांनी आधी ग्रॅज्युएट झाले त्यांना मी विचारलं की कसा वाचतो फंडा, फुल लिहायचं, सप्लिमेंट लावायचा, हे करायचं, ते करायचं. आणि ज्योग्राफीमध्ये विचारलं ना नदीचे कार्य वगैरे, लगेच आपली नदी काढायची तिथून येते. आता विद्यार्थी नदीचे कार्य म्हटल्यानंतर मी सप्लिमेंट वगैरे जोडल्या कुठे काही फिगर काढ नदीचे कार्य, नदी वाहते, बाया दू नदी काय. हेच नदीचे कार्य ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पूर्ण पेपर लिहिले, परीक्षा देऊन आलो, म्हटलं कदाचित SYचा ज्योग्राफी किंवा इंग्लिश राहून जाईल. रिझल्ट आला तो जुलैमध्ये काहीतरी, बघितलं तर सगळे विषय पास, 50.83% मार्क. अरे बापरे, म्हटलं ग्रॅज्युएट झालं, लगेच घरी फोन केला घरच्यांना, म्हटलं मी ग्रॅज्युएट झालो. घरचे म्हणजे किती पगार आहे? पगार वाढला नाही, म्हटलं मी आता उच्च शिक्षित झालो, 15वी झालो. मीनवाईल मी एका तोपर्यंत जॉबच करत होतो कंपनीमध्ये. कंपनीतला एक मुलगा होता, त्याचा आतेभाऊ तिथं पोलीस इन्स्पेक्टरच्या ट्रेनिंगला आला होता नाशिकला. तो म्हणे अरे माझा आतेभाऊ ट्रेनिंगला इथं चाललायचं तुला भेटायला. म्हटलं चल. आता ग्रामीण भागातल्या पोलीस कॉन्स्टेबलशी मी कधी आधी बोललेलो नव्हतो, त्यामुळे त्याला भेटायला गेलो आणि PS आल्यामुळे जवळून पाहिलं, बोललो वगैरे, म्हटलं भारी असतं बरं ते. त्याला म्हटलं काय करायला लागतं रे याला? त्याने काय नाही, ग्रॅज्युएट लागतं आणि थोडा अभ्यास करायला लागतो. आता ग्रॅज्युएट तर झालो होतो. तर त्याने विचारलं तुला किती मार्क्स होते 10वीला? म्हटलं 54. म्हणे 12वी? म्हटलं 51. म्हणे डिग्री? म्हटलं 50. म्हणे तुला ना जॉब सोडायला लागेल. आता तोपर्यंत मी नाही, माझं वय झालं 20-21 वर्ष. कंपनीत पगार मला आला होता 1800 रुपये. गावाकडे स्थळ वगैरे यायला लागले होते विथ हुंडा, 30,000 ते 40,000 अशा. आणि मला वाटायला लागलं की आता लग्न करू शकतो. पण नंतर पुन्हा म्हटलं आयुष्य एकदाच नाही आलं, म्हटलं आपण ट्राय करून बघूया. आणि तू म्हणे एअरपोर्ट जॉब सोडायला लागेल, तू काय एवढा हुशार विद्यार्थी नाही म्हणे. म्हटलं जॉब सोडला तर लग्न होणार नाही, घरचे शिव्या देतील. आणि खूप वाटवं झालं, म्हटलं घरी काही आधी घरात TV नाही, गॅस बीस तसला काही फंडाच नव्हता दुर्पात सगळं. म्हटलं याच्यामध्ये जर जॉब सोडला ना अख्खं वाटवं होईल. पुन्हा वाटलं असंही वाटवं झालं, तसंही वाटवं झालं, पूर्णच वाटवं होऊ द्या. आणि जॉब सोडायचं ठरवलं, घरी फोन केला, म्हटलं मी आता जॉब सोडून देणार आहे आणि आता मी फौजदार होणार आहे. घरचे म्हणे भाऊ तू फौजदार होय, नाही तर कलेक्टर होय, आमच्याकडे पैसे मागू नको. कारण मेन बेसिक कन्सर्न तेच होतं त्यांचं. नंतर मी जॉब सोडून दिला आणि नाशिकलाच प्रिपरेशन करायचं ठरवलं. 6 महिने नाशिकला PSIची प्रिपरेशन केली. पण नंतर लक्षात आलं की मी नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे मॅगझिन यायचे, त्याच्यात मी आनंद पाटील नावाचा एक मुलगा आयत झाला होता आणि त्यानं पुणे विद्यापीठात अभ्यास केला होता असं वाचलं. म्हटलं पुण्याला जाऊया आपण. आता पुण्याला जायचं म्हणजे अगोदर मी पुण्याला पण कधीच आलेलो नव्हतो.